महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना ऑनलाईन सेवा देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलंय. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड झाली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना आता घरातच विविध प्रकारचे दाखले आणि शासकीय सेवा मिळणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी केलंय. राधानगरीमध्ये महा ई सेवा केंद्र चालकांच्या बैठकीत ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील महा ई सेवा केंद्र चालकांची बैठक उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले आणि तहसीलदार अनिता देशमुख यांनी घेतली. शासनानं सुरू केलेल्या सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना घरात जाऊन आवश्यक शासकीय सेवा द्या, त्यामध्ये महसूल विभागाचे उत्पन्न दाखले, डोमिसाईल, वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास, अल्पभूधारक शेतकरी असल्याचं प्रतिज्ञापत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, शेतकरी दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना याबरोबरच विविध शासकीय सेवा आता घरपोच मिळणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी केलंय. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता सेवा हमी कायदा पथदर्शी प्रकल्प सध्या अंमलात आणला जातो आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत जे काही सेवा शासनाच्या विविध विभागांकडून उपलब्ध करून दिल्या जातात, तर या आपल्याला गावस्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प आपण अंमलात आणत आहोत. तर या अंतर्गत विविध गावामध्ये VLEची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर ते प्रत्येक घरामध्ये भेट देऊन त्या लोकांना कुठल्या दाखल्यांची गरज आहे, कुठल्या सेवांची गरज आहे याबाबत माहिती देऊन त्यांच्या संबंधित योग्य ती कागदपत्रे भरून घेऊन त्यामध्ये शासनाच्या सेवा पुरवल्या जाणार आहेत. हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रकल्प आहे आणि कोल्हापूर जिल्हा यामध्ये निवडला गेलेला आहे. तर मी राधानगरी तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की ज्यावेळी तुमच्याकडं जे लोक व्हिजिट करतील ऑपरेटर, तर त्यावेळी त्यांना योग्य ती कागदपत्रे जमा करून देऊन त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करतो. महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड केली आहे. लोकसेवा प्राप्त करण्यासाठी आता नागरिकांना रांगेत उभं राहण्याची गरज नाही. घर बसल्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महा ई सेवा केंद्र चालक उपस्थित होते.